पुढचा प्रश्न आहे बघा. इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 4 इंटू हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलंय एक्स, म्हणजे हे स्टेप फंक्शन आहे, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन आहे, -3 वेअर द स्क्वेअर ब्रॅकेट एक्स इज द ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन ऑफ एक्स, देन फाइंड एफ ऑफ 7.2 अँड एफ ऑफ 0.5. मग आता बघा आपला एफ ऑफ एक्स काय, इट इज 4 इंटू स्टेप फंक्शन एक्स -3. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, एफ ऑफ 7.2 म्हणजे एक्स जागेवर 7.2 आला, सो 4 इंटू स्टेप फंक्शन ऑफ 7.2 -3, सो 4 इंटू. नाउ दिस इज ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन मीन्स 7.2, स्टेप फंक्शन ऑफ 7.2 इज ग्रेटेस्ट इंटीजर लेस दॅन ऑर इक्वल टू 7.2. इथे कुठेतरी 0 असेल, इथे 7 असेल, इथे 8 असेल, 7.2 इथं आला. 7.2 पेक्षा लहान असलेला ग्रेटेस्ट इंटीजर कोण आला, 7 आला, म्हणजे इथं आलं 7 -3. हे झाले 7 चौक 28 -3 म्हणजे हे झालं 25. सेम असंच पॉइंट फाईव्ह चं काढायचं. पॉइंट फाईव्ह चं कसं होईल बघा, एफ ऑफ एक्स दिस इज 4 इंटू स्टेप फंक्शन ऑफ एक्स -3, सो एफ ऑफ 0.5 इट इज 4 इंटू स्टेप फंक्शन ऑफ 0.5 -3. आता 0.5 चं ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन 0.5 पेक्षा लहान असलेला इंटीजर, इथं 0 आहे, इथं 1 आहे, 0.5 इथं कुठंतरी असेल, 0.5 पेक्षा लहान असलेला इंटीजर कोण झाला, 0. सो दिस इज 4 इंटू 0 -3, सो दिस इज 0 -3, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, -3 आलं. देन एफ ऑफ -5/2, आता हे मायनस आहे, मग सेम असंच करायचं, हे फाइंड करायचंय आपल्याला. मग आपण कसं लिहिणार आहे आता, एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस, सो एफ ऑफ -5/2. 5/2 म्हणजे होतात किती बघा, 5/2 म्हणजे किती झालं हे, तर एफ ऑफ मायनस भाग लावला तर हे 2.5 झाले. जर 2 ने 5 ला भागलं तर हे 2.5 झाले, म्हणजे किती झालं बघा. स्टेप फंक्शन कसं होईल, 4 इंटू -2.5 -3. इकडे 0 आहे, -1 -2, इकडे -3 आहे, -2.5 इथं आला, -2.5 पेक्षा लहान असलेला ग्रेटेस्ट इंटीजर कोण आहे, हा -3 आहे, म्हणजे इथे याची किंमत -3 आली, सो 4 इंटू -3 -3. हे किती झाले, -12 -3, सो इट इज -15. पुढचा प्रश्न आहे बघा, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 इंटू हे कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स लिहिलंय आपण, +5x, त्यातला हा कर्ली ब्रॅकेटचा एक्स म्हणजे आपण काय म्हणतो, द फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. हा टाइप आपण बघितलेला आहे, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. मग त्याच्यानुसार आता आपल्याला पहिलं एक्झाम्पल आहे आपलं एफ ऑफ -1. मग आता बघा, एफ ऑफ एक्स हे तुमचं फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन कसं असतं, तर एफ ऑफ एक्स इक्वल टू फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन जर असं असेल तर याची व्हॅल्यू आपण किती म्हणतो, एक्स मायनस स्टेप फंक्शन ऑफ एक्स, बरोबर आहे ना. मग आपण हे एवढं लिहूया वाटलं, म्हणजे हा एफ ऑफ एक्स आणि हा एफ ऑफ एक्स गोड नको व्हायला. सो कर्ली ब्रॅकेट ऑफ एक्स इज फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एक्स इज एक्स मायनस स्टेप फंक्शन एक्स. मग आता आपला एफ ऑफ एक्स काय बघा, तर 2 इंटू x + 5x. आपल्याला काढायचं एफ ऑफ -1,
मैनस वन लिया सो टू इंटू कर्ली ब्रैकेट ऑफ मैनस वन प्लस फाइव इंटू मैनस वन आता याची वैल्यू लिया सो दिस इज टू इंटू आल तर मैनस वन मैनस जगह का मैनस वन हा एक्स मैनस वन हा मैनस चौकटी कंस पर मैनस आल हि डेफिनेशन लिखी अपन मैनस फाइव इतले आल आता पुनः सीम्प्लिफाई कराए स्टेप फंक्शन है अपल सो टू इंटू मैनस वन मैनस आता स्टेप फंक्शन का ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन है इत जीरो है इत मैनस वन है सो ग्रेटेस्ट इंटीजर लेस दैन और इक्वल टू मैनस वन किती है तो बघा तो ग्रेटेस्ट इंटीजर लेस दैन और इक्वल टू मैनस वन किती है तो इक्वल टू है त्यामुळे मैनस वन झाला मैनस फाइव सो टू इंटू मैनस वन मैनस मैनस झालं प्लस वन मैनस फाइव म्हणजे किती आलं तर टू इंटू जीरो मैनस फाइव इकड़ लिखते मी टू इंटू जीरो मैनस फाइव मैनस फाइव पुढचं बघा आपल्याला फाइंड करायचं एफ वन अपॉन फोर आता वन अपॉन फोर म्हणजे किती आपल्याला माहिती आहे वन अपॉन फोर म्हणजे पॉइंट ट्वेंटी फाइव होतं मग त्यानुसार हे कसं होईल बघा 2 इंटू वन अपॉन फोर प्लस फाइव इंटू वन अपॉन फोर सो टू इंटू आता या फ्रैक्शनल पार्ट फंक्शन की ही किंमत लिया अपने सो वन अपॉन फोर माइनस स्टेप फंक्शन ऑफ वन अपॉन फोर प्लस फाइव अपॉन फोर सो टू इंटू वन अपॉन फोर माइनस आता याचं स्टेप फंक्शन ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन लिया इत जीरो है इत वन है पॉइंट फाइव मे इत कुछ तरी आला वन अपॉन फोर आला हा मग वन अपॉन फोर पेक्षा लहान ग्रेटेस्ट इंटीजर को जीरो इत वैल्यू का आली जीरो आली प्लस फाइव अपॉन फोर टू इंटू किती झाले वन अपॉन फोर झाले आणि पुढचं फाइव अपॉन फोर तसच प्लस फाइव अपॉन फोर म्हणजे इत किती झाले बघा टू अपॉन फोर प्लस फाइव अपॉन फोर डिनोमिनेटर सेम है सेवन अपॉन फोर कि तुम्ही हाफ के लग तरी चले टू अपॉन फोर जे है हाफ के लग तरी चले पुढचा प्रश्न है बघा सॉल्व द फॉलोइंग फॉर एक्स एखाद इन इक्वेशन इक्वेशन दिल एक्स की किंमत का सॉल्व फॉर एक्स एक्स की किंमत का मॉड ऑफ एक्स इज मॉडुलस फंक्शन स्क्वेअर ब्रैकेट मध्य एक्स ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन कर्ली ब्रैकेट मध्य एक्स फ्रैक्शनल पार्ट फंक्शन आता किती ही फंक्शन अपने ओळखी मॉडुलस फंक्शन स्टेप फंक्शन फ्रैक्शनल पार्ट फंक्शन ये तीन ही अपने माहिती त्यानुसार अपने एक्जाम्पल सोडवायचे होता बघा एक्जाम्पल है मॉड ऑफ एक्स प्लस फोर इज ग्रेटर दैन इक्वल टू फोर प्रॉपर्टीज मध्ये बघितलं होतं बघा मॉड ऑफ एक्स ग्रेटर दैन इक्वल टू एम असेल तर आपण काय घेतलं की वैल्यू ऑफ एक्स म्हणजे मॉड म्हणजे काय असतं तर डिस्टन्स असतं एक्सचं ओरिजिन पासून म्हणजे एवरी एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज ग्रेटर दैन इक्वल टू या मॉड ऑफ एक्स असतं काय असतं डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन ते कसं आहे ग्रेटर दैन इक्वल टू एम आहे मग इकडे कुठेतरी एम आहे इकडे मायनस एम आहे त्यामुळे असे सगळे एक्स गोळा करायचे की त्याचं ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स एम पेक्षा मोठं पाहिजे किंवा एम पाहिजे त्यामुळे आपल्याला कोण मिळालं होतं तर मायनस एम आणि मायनस एम पेक्षा लहान आणि एम पेक्षा मोठे म्हणजे आपला एक्स कसा होता तर हा एक्स जो होता हा एक्स एम आणि एम पेक्षा मोठा किंवा एक्स कसा होता तर एम आणि एम पेक्षा सॉरी एम मायनस एम आणि मायनस एम पेक्षा लहान होता तोच नियम इथे वापरायचा म्हणजे तुमचं सोल्युशन कसं येईल बघा हे तुम्ही एक्झाम्पल लिहिलं मग सोल्युशन मध्ये काय आलं तुमच्या की मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम देअरफोर
x, therefore x is greater than equal to m or x is less than equal to minus m. त्यामुळे काय झालं, तर mod of x plus 4 greater than equal to 5, याचा अर्थ काय झाला, तर x plus 4 is greater than equal to 5. याची किंमत जी आहे ती 5 आणि 5 पेक्षा मोठी आली. या x चा जागेवर आता कोण लिहिणार आपण, तर x plus 4 लिहिणार. मग x plus 4 greater than equal to 5 आलं, और x plus 4 less than equal to minus 5 आलं. आता हे फक्त कॅल्क्युलेट करायचं x च्या व्हॅल्यू साठी. म्हणजे इथं कसं येईल, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू, हे इकडे आलं म्हणजे 5 मायनस 4 झाले, म्हणजे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 झालं. तर इकडे किती होईल बघा, हे तिकडे नेलं तर x इज लेस दॅन इक्वल टू मायनस 5 मायनस 4 होणार, म्हणजे x इज लेस दॅन इक्वल टू मायनस 9. म्हणजे x कसा आला बघा, इकडे कुठेतरी 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं मायनस 9 आहे. एक्स कसा आहे, 1 आणि 1 पेक्षा मोठा आणि मायनस 9 आणि मायनस 9 पेक्षा लहान. म्हणजे तुमचा एक्स कसा आला, देअरफोर एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू मायनस 9. बरोबर आहे का, चेक करा. और एक्स बिलॉंग्स टू किती आला, तर 1, इथून 1 होणार 1 टू इन्फिनिटी. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स घेतलंय आपण, म्हणजे हे कुठलं फंक्शन आहे, तर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे, इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. मग आता याचे फंक्शन असतं कसं बघा, तर याची व्हॅल्यू असते एक्स मायनस स्टेप फंक्शन ऑफ एक्स. आणि या फंक्शनचा डोमेन आणि रेंज आपण बघितलं बघा, याचा डोमेन काय असतो, तर आर असतो, आणि रेंज मध्ये कोण येतं, तर शून्यापासून 1 पर्यंतचे नंबर आहेत. तुम्ही ही जर सबट्रॅक्शन केली, तर ही सबट्रॅक्शन किती नंबर घ्या, ती कमीत कमी 0 होते आणि 1 पेक्षा लहान होते. म्हणजे या वायची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू म्हणजेच या स्टेप फंक्शनची जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू 0 to 1 मध्ये. आणि तुम्ही काय म्हणताय की एक्स कसा आहे, तो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ग्रेटर दॅन इक्वल टू 4 आहे. आणि असं कधीच होणार नाही, कारण ती व्हॅल्यू नेहमी 0 to 1 मध्ये फिरत राहते. म्हणजे आपण काय म्हणणार की सोल्युशन मध्ये वाटल्यास आपण असं लिहूया, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन एक्स इक्वल टू एक्स मायनस स्टेप फंक्शन ऑफ एक्स. सो इट्स डोमेन, इट्स डोमेन इज आर अँड रेंज इज दिस सेमी ओपन इंटरवल 0 1. मीन्स दिस इज व्हॅल्यू ऑफ, ही इकडे लिहू वाटल्यास व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. सो दिस फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन इज 0 to 1. नाव वॉट इज गिवन, दिस इज ग्रेटर दॅन 4 अँड इट हॅज नो सोल्युशन. याच्यामध्ये एक्सची कुठलीच अशी व्हॅल्यू मिळणार नाही की याच्यापेक्षा वेगळा तो व्हॅल्यू असेल. हॅज नो सोल्युशन, कारण आपल्याला त्याची व्हॅल्यू किती मिळणार नेहमीच, तर 0 to 1 मध्ये मिळणार आहे. पुढचं बघा, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0 झालाय. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0 झालाय म्हणजे काय होईल बघा, तर आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन किती येतं, एक्स मायनस स्टेप फंक्शन येतं. आणि याची व्हॅल्यू कशी होते, तर याचा रेंज काय असतो, फ्रॉम 0 to 1 असतो. म्हणजे 0 होते याची व्हॅल्यू, या फंक्शनची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू 0 होते. कधी होते, तर x मायनस हा जो स्टेप फंक्शन आहे ही व्हॅल्यू 0 होते. आणि ही व्हॅल्यू 0 कधी होईल, जेव्हा ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील. म्हणजे या स्टेप फंक्शनची x मायनस हे पण ज्यावेळेस एक्स येईल त्यावेळेस हे 0 होणार आहे, बरोबर ना. म्हणजे या स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 0 होणार. कधी होणार, तर ज्यावेळेस तुमचा एक्स हा इंटीजर असेल. एक्स जर इंटीजर असेल तरच होईल बघा, 0 1 2 3 किंवा मायनस 1 मायनस 2 याचं फंक्शन काय असतं,
स्टेप फंक्शन मैनस टू असतो, याचं स्टेप फंक्शन काय असतो मैनस वन असतो। मग एक्स मैनस आपण कॅल्क्युलेट करून बघू बघा, मैनस वन मैनस हा स्टेप फंक्शन ऑफ मैनस वन, हे किती आलं मैनस वन, मैनस हे किती आलं पुन्हा मैनस वन आलं, हे मैनस वन आणि हे प्लस वन झालं म्हणजे हे झिरो झालं, होईल म्हणजे हा एक्स जर इंटीजर असेल तरच असं होईल। सो देन एक्स इज अन इंटीजर म्हणजे काय झालं तर एक्स बिलॉंग्स टू आय असेल, एक्सची व्हॅल्यू काय असेल तर कुठलाही इंटीजर असेल, कुठलाही तो इंटीजरचा सेट असेल।